बोलते जगाला जोड़ते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाचा गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाचा देशात प्रेमाचा भाषेत प्रेमाचा सुरात बोलू चला ग्लासभर थंड लिंबू सरबत मिळेल का? काय म्हणाल्या त्या? कट केला तिने फोन, तिला डायजेस्ट नाही झालं. मलाही. निशा, तू फ्लावर पॉटच घातलास माझ्या डोक्यात. डोक्यावर पडले मी. सॉरी सॉरी आजी, सॉरी खरंच सॉरी. मी काय सॉरी. हरकत नाही ग, हरकत नाही. हरकत नाही, तूच म्हणतेस ना चांगलं होण्यासाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं. हरकत नाही, पण इतकं. अगं पण मग कशाला बोललीस तू हे असं? पुन्हा सगळी सावरासावरी करायला लागणार, पुन्हा खोटं बोलावं लागणार. माझ्या अनुभवावरनं तुला सांगतोय, आपण कितीही मनाशी ठरवलं ना की हे आता शेवटचं खोटं बोलतो, ते कधीच शेवटचं नसतं. न संपणारी लाईन असते ती, एकदा आखायला सुरुवात केली ना की शेवटपर्यंत आखावीच लागते. अरे हो, मला कळतंय ते सगळं, पण मी काय करणार होते? आई भयानक अग्रेसिव्ह झाली आणि मला पाहायचा कार्यक्रम ठरवला होता उद्या, मी काय करू? काय करू काय, हो म्हणून टाकते मुलाला. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस, भलत्या वेळी कसला टाइमपास. अगं पण ईशा, खरंच खरं बोलायला हवं होतं तू. एक्झॅक्टली. अहो कसं सांगणार खरं, ओमचं इम्प्रेशन फार वाईट झालं असतं माझ्या फॅमिली मध्ये, खूप बोलले असते सगळे त्याला. आता हे कळल्यावर आणखीन काय वेगळं होणार आहे यार? मला कळतंय एक्झॅक्टली काय झालं असेल तुमचं, म्हणजे का तुम्ही हा खेळ माझ्या बरोबर सुरू केला असेल. करेक्ट ना, म्हणजे अशी परिस्थिती आल्यावर माणूस बोलणारच ना खोटं, माणूस काय करू शकतो दुसरं. सॉरी ईशा वहिनी, आता परत सुरू करावं लागेल सगळं. हो ना. हो ना काय, हो ना. हो ना, पण यावेळी मी असेल ना तुमच्या सोबत, आणि मी योग्य वेळ पाहून सांगेन त्यांना सगळं खरं. नाही ग, नाही, ती योग्य वेळ कधीच येत नाही, आणि मग सगळंच अयोग्य होत जात, आणि मग सारख्या थापा माराव्या लागतात. सांगा यार. खरं तर ना मला खूप आवडलं असतं हे नाटक करायला. तुमची आई मला ओळखते ना, नाही तर याची बहीण म्हणून सहज खपले असते मी. म्हणजे आता सगळ्यांना लवकर बोलवायला पाहिजे. मधू, दत्ताराम काका, जयेश पण आता लवकर येतील ना. काय म्हणालीस? जयेश आता तो नक्की येणार परत. तुम्ही फारच गोड आहात बहिणी. हो मी गोड आहे, पण नाटक पुन्हा सुरू करावं लागणार ना. नाही नाही ग, नाही. सावकाश पी. अगं मी ठेवला असता की ग्लास. दीपा आणखी एक सरबत आण ग. आणखी एक सरबत तुला अजून हवंय? नाही मला नाही. मग तुला लागेल. बस मला कशाला, बस तरी. ऐक ना उमा, बोला. त्या परांजप्यांना फोन करून सांग ना प्लीज की उद्याच कॅन्सल आहे. उमा अगं रागू नकोस ना. अगं तुम्ही हा काय पोरखेळ चालवला आहेत? किती वेळा त्याला परत तुम्ही प्लॅन बदलायला लावणार आहात? तुम्ही जरा स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून विचार का नाही करत आहात?
कोणी वैताग येईल अशामुळे? आणि त्यांनी काय त्रास सहन करायचा तुम्हाला सांग? उद्या जर का ते म्हणाले या मुलीला काय सोनं लागलंय, काय चुकलं त्यांचं सांग ना. हो नाही, बरोबर आहे, त्यांचं काही चुकलं नाही, पण मलाही काही सुचत नाहीये उमा. एका घटकेला टोकाचं म्हणतात, एकमेकांची तोंड बघायची नाही म्हणतात, आणि दुसऱ्या घटकेला आमच्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत असं म्हणतात. पण मी काय करू? अगं काय करू म्हणजे काय, त्यांचं वयच आहे, या वयात ही तात्पुरती आकर्षण असतात. पण म्हणून आपण पण सिरियसली घ्यायचं का ते? हे बघ, या वयात सगळ्या मुलांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात, पण म्हणून त्या सगळ्यांची लग्न होतात असं नाही. कळतंय का तुला? डिमेन्शिया. काय डिमेन्शिया झाला ना की त्या माणसाला काही कळतच नाही. तुला कळतंय ना? अगं हो, मला माझं नाही, त्या आजी मी भेटायला गेले होते ना, हा त्या आजी म्हणाले नाही का की ओमचे हे काही खरे नातेवाईक नाहीये. तर ईशा म्हणाली की त्यांना डिमेन्शिया झालाय आणि त्या काय बोलतात ते त्यांना कळत नाही, आपण लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. तर मग आता मला सांग की आपल्या पोरीवर विश्वास ठेवायचा का त्या आजींवरती? असं म्हणाली ती. हो, आणि ती या असल्या बाबतीत कशाला खोटं सांगेल, हो की नाही? मला काही खरं वाटत नाही, काहीतरी घोळ नक्की आहे. हे कशावरनं म्हणतेस आता? हे जर का खरं असत तर त्या दोघांच्यात भांडण का झालं त्याचं कारण सांगितलं तिने. त्यांच्यामध्ये भांडण झालं कारण कारण ते कारण सांगितलंच नाहीये तिने. हो ग, हे मला रिअलाइजच झालं नाही. एक मिनिट, आपण नाटक करायचं नाही हे ठरलं. आपण एकदा नाटक केल्यामुळे खूप भोगलंय, तर आपण नाटक करायचं नाही हे नक्की नाही. आपण खरं सांगायचं, पण ते कसं सांगायचं याचा आता आपण विचार करूया. देवा, आईचा फोन याच बहुतेक कच्च खाऊन टाकते मला. मी उचलतच नाही फोन जाऊन. नाही नाही, तू घे फोन, घे, असं नको करूस, फोन घे. मोठे बाबा म्हणतात की मन अस्वस्थ असेल तर कठीण प्रसंगी ओमची ध्यान धारणा करावी. तू नाही काही? हॅलो, हाय, तू शांत झालीस का? हे बघ ईशा, एक क्षण तुझं म्हणणं खरं आहे असं आपण मानलं, तरी एक प्रश्न उरतोच आहे. हो का? तुझं ओमशी कशावरनं भांडण झालं? अरे बापरे, म्हणजे शांत नाही झाली असं. ठीक ठीक नाहीये, काहीच ठीक नाहीये. हे बघ, तू आपल्या घरी आली होतीस त्यावेळेला तू काय म्हणालीस की मला त्यांचं तोंडही बघायचं नाही. त्यांचं म्हणजे त्याच्या घरचे. असा जर अर्थ आपण घेतला तर ईशा तू चक्क खोटं बोलतीयस. अगं तू त्याच्या घरच्यांनाही खोटं पाडलंस, त्या आजीना खोटं पाडलंस. ईशा काय डिमेन्शिया वगैरे तू काय वाटतेल ते सांगतेस? काय तुझं चाललंय म्हणजे मला कळत नाही काय लेवल पर्यंत तुझं बोलणं खोटं आहे. अगं आई, तू असे एकामागोमाग एक डिटेक्टिव्ह सारखे प्रश्न नको ना विचारू. मला पण काही बोलू दे ना. हो तूच बोलायचंय सगळं आता, कारण आमच्याकडे बोलण्यासारखं काही नाहीच आहे ना. तर आता तू सांग, ओमचं आणि तुझं कशावरून भांडण झालं सांग. भांडण या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. ईशा, तुला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. का भांडण झालं तुझं ओमशी? बघू नकोस ना तू, काय आमचं प्रायव्हेट काय ते? एक मिनिट आई, ते माझं आणि ओमचं आमच्या दोघांचं प्रायव्हेट मॅटर आहे. ओके? हो का? प्रायव्हेट कारण आहे म्हणते ग? प्रायव्हेट बिव्हेट काही नाही, आम्हाला ते जाणून घ्यायची इच्छा आहे सांग. हे बघ,
प्रायव्हेट असलं तरी मला ते कळलं पाहिजे. सांग. अरे आता मी सांगितलं ना आई, ते माझं आणि माझ्या बॉयफ्रेंडचं प्रायव्हेट मॅटर आहे. अग ईशा, बॉयफ्रेंड असला तरी मी आई आहे की नाही तुझी? मग आणि तुझी आणि माझी त्याच्याही आधीपासूनची ओळख आहे. तू काय कन्व्हिन्स करतेस तिला? तू तिला सांग सांग म्हणून. मी तुला का कन्व्हिन्स करते ग? हा तू सांग मला का भांडण झालं तुमच्यात ते. आपल्यात भांडण कशामुळे झालं? सांग ना खरं. मी आता काय बोलू? बरी आहेस ना तू? तब्येत बरी? डॉक्टरांना बोलू का? डॉक्टर पत्की डॉक्टर डॉक्टर सरिता पत्की ओमच्या क्लायंट होत्या केस मध्ये. तर त्यांचा असा संशय होता की त्यांच्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाई बरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहे आणि मला पण ओम बद्दल तसंच वाटत होत. अय्या असं वाटलं तुला ईशा? हो 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 हो. पण माझ्या लक्षात आलं की तसं काही नाहीये. असं वाटलं तुला ईशा? काय कमाल आहे तुझी अग? अग असं कसं ओम करेल? म्हणजे ओम असा तसा साधाच वाटला मला. साधा असावा म्हणजे तो साधा आहे ग ईशा तो? असं कसं संशय घेतलास तू घाणेरडा? हो पण संशय मनात आला तेव्हा साधा वाटत नव्हता. कोण? संशय आणि ओम दोघही. हो काय म्हणत होती ती? अग ते फार म्हणजे ती ते सगळं फार विचित्र आहे. थांब जरा. हे बघ बाळा, आम्ही उद्या येतो ओमच्या घरी. हा नको नको, म्हणजे घरच्यांना तयारी करायला थोडासा वेळ द्या. अग आम्ही काय जेवायला येतोय का साखर पुडा करायला येतोय तिथे? येतो आम्ही उद्या. आई मी कळवते तुम्हाला. हा ओके बाय 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 बाय. ठेवलं ठेवलं ना? अग ए ईशा. ए ईशा. हो हो. आता कोणी दिलाय इंजेक्शन तुला? आई. अग पण आपलं काय ठरलं होतं? आपण खरं सांगणार होतो ना तिला? हो ते बरोबर आहे, पण आपण काय सांगणार होतो हे तुम्हाला सांगितलं नव्हतं. मला आहे त्या वेळेला जे सुचेल तसं मी बोलले. मला नाही माहिती. तुझं डोकं तिरकं आहे का? असं कसं सुचू शकतं तुला? अरे मी काय करू? तूच नाही का डॉक्टर डॉक्टर केलंस, त्याच्यावरून मला डॉक्टर पत्कींची केस आठवली आणि मी तिला सांगून टाकलं मला जे काही सुचलं आहे त्या वेळेला. पण आता तुझं इम्प्रेशन चांगलं राहील ना? अग पण त्याने तुझं इम्प्रेशन बिघडलं त्याच काय? नाही 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 नाही. थांब थांब थांब. हे बरं झालंय, हे बरं झालंय, कारण आता तिचं डोकं या ट्रॅकवर धावायला लागेल. म्हणजे कसं आहे, तिचा रादर विश्वास बसेल या गोष्टीवरती. बायकांना जेलसी पटकन कळते. मग आता ती फॉर द टाइम बिंग तरी ना तुझ्या या नातेवाईकांचा म्हणजे खरे खोटे व्हॉट एव्हर त्याचा ट्रॅक विसरेल. अग पण तुझे आई वडील याच्या घरच्यांना कधीतरी भेटणारच ना, मग तेव्हा काय करायचं? कधीतरी नाही, उद्याच यायचं म्हणते ती. नाही हो आता आता काय बोलवा टीमला. टीम? अगं टीम आहे कुठे? दत्ताराम गायब आहे, शोभना तिच्या नवऱ्या बरोबर गेली आहे आणि मधू मुंबईला गेली आहे. मला तर सगळी भूत दिसत आहेत असं म्हणावं लागेल. आता सुरू करा खोटं बोलायची प्रॅक्टिस. प्रश्न तसाच राहतो ना, आता काय करायचं? तू असं बघू नको सा माझ्याकडे, मला भीती वाटते. ऐक ना, तू करेक्ट होतास. मी चुकले होते. हो अरे रजत तू करेक्ट होतास. नाही मी काही करेक्ट बिरेक्ट नव्हतो. मला तू आता काय करायला लावणार आहेस? मी काही वेषांतर वगैरे करणार नाही. नाही ना नाही ना, कोणीच तुला वेषांतर करायला सांगतच नाहीये ना. तू चल आपण आत बोलू. चल बाबा चल ना, चल आपण आत बोलूया. चल
कापायला नेते बोकडाला, सगळं वाचलो तर भेटू. ऐक ना, आता करतेस ना फोन युएसच्या लोकांना? आता झालंय सगळं क्लिअर? कसलं डोबलाचं क्लिअर? काही नाही क्लिअर वगैरे. अगं मी आता सांगितलं ना तुला, ईशाने जे सांगितलं ते सगळं. हो सांगितलं म्हणून मी सगळं खरं मानायचं. म्हणजे मला नाही पटलं ईशाने जे सांगितलं ते. डिमेन्शिया काय, हॅल्युसिनेशन काय? अगं आम्ही सासवडचे म्हणून कोणीही काही सांगितलं तरी आम्ही ऐकू. हिच्यापेक्षा कितीतरी पावसाळे जास्त पाहिलेत आपण. उद्याही काही सांगेल आणि आम्ही ते खरं मानायचं. अगं ईशा खोटं नाही बोलायची. मग तू उद्या येतेस म्हणालीस तर ती नको का म्हणाली? माहिती नाही मला, पण माझी पोर खोटं नाही ग बोलणार. ओ तुझी पोर? म्हणजे तुझी पोर आमची कोणी नाही. उमा मला असं नव्हतं म्हणायचं ग. तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच होता का? आता तू एक काम कर, तूच त्या युएसच्या लोकांना फोन कर. नाहीतरी तुझ्या पोरी करता चालू होतं ना ते चालून. आणि आता तुम्हीच बघा तुमच्या पोरीचं कुठे जमतंय का ते. उमा अगं हे काय बोलतेस तू असं? काय बोलतेस म्हणजे? मी कुठे बोलते? अगं तुम्हीच बोलताय, तुम्हीच ठरवताय. ठरवा नाहीतरी आम्ही कोण? तुमच्या पर्सनल मॅटर मध्ये बोलायचा आम्हाला अधिकार नाही, मी विसरले होते. बट यू कॅरी ऑन, मी आता नाही पडणार याच्या. मला तुझी मदत हवी, मला तुझी मदत हवी आहे उमा. तू चुकीचं समजतीयस मला. एक काम करूया, मोठ्या बाबांच्या कानावरती सगळं घालूया, ते म्हणतील तसं करूया. प्लीज डोक्यात राख नको घालून घेऊस, प्लीज. बस ना. ए नाही नाही इथे नको, इथे बस ना. अच्छा लटकवणार आहेस का? पण जनरली मारून मग लटकवतात. हा काय रे असं बोलतोस पेड्यासारखा? बोला. नाही नाही काही बोलू नकोस, थोडा वेळ असं शांत बस. वाटतंय ना तुला? खूप छान वाटतंय. असंच थोडं केलंस तर झोप लागेल मस्त. नाही नाही झोपू नको, झोपू नको. ए ए ए राजा, आपल्याला आपल्याला महत्वाचं बोलायचं ना. हो हो. तुला माहितीये मला तू का आवडतोस? का? कारण तुला असं इथून विचार करतोस, म्हणजे एकदम डोक्याने नाही विचार करत. अच्छा अच्छा. तुम्हाला डोकं नाहीये, वरचा मजला रिकाम आहे माझा, मी बिनडोक आहे म्हणून मी केस हरलो वगैरे सांगायचं का तुला? अरे असं म्हटलंय का मी? हा मला फक्त इतकंच सांगायचंय की तू खूप इमोशनल आहेस ना, त्यामुळे असा इन्स्टिंक्टिव्हली रिॲक्ट करतोस प्रत्येक गोष्टीवर. तुझा हात सुद्धा इन्स्टिंक्टिव्हली गळ्याशी आलाय माझा. गळा घुटणार आहेस का माझा? मी काय बोलतीये? हा तर मला तुला काय सांगायचंय, या मध्यंतरीच्या काळात ना मी तुझ्याकडनं अशा खूप गोष्टी शिकली आहे. बर. म्हणजे आठवत नाही का तुला? नाही नाही असं काहीच नाहीये, इतक्या गोष्टी आहेत की असं एका वाक्यात लिस्ट नाही ना करता येत त्यांची. नाही नाही हे क्रेडिटेबलच आहे, याचं क्रेडिट तुला द्यायलाच पाहिजे. हो ना. मला खर तर भीती वाटली होती बरं का, पण म्हणजे कधी जेव्हा त्याने अशी इथे बंदूक ठेवली होती तेव्हा, पण तरी सुद्धा मी अजिबात न घाबरता सिच्युएशन फेस केली, ते महत्वाचं ना. ओ केली ना? हा पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, हा एवढा वळसा घालून तू कशी येणार आहेस मुद्द्यावर, याचा विचार करतो. नाही नाही अरे म्हणजे असं काहीच नाहीये, मला तुला सांगायची गोष्ट काय की आता काय झालंय, मी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत नाही, मी ग्रो झालीये आता असं मला वाटायला लागलंय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. हो हो हो. अरे वा. मी अंधाराला पण घाबरत नाही आता. काय सांगतेस? खरं? वा व्हेरी गुड. ए ही अचीवमेंट आहे मोठी.
आणि आणखीन एक मोठी अचीवमेंट काय माहिती ना, मी आता उंदरात नाही घाबरत नाही. हो का? अरे अरे, हे वाईट झालं. नाही नाही, म्हणजे तसं नाही काही, अगदीच घाबरतच नाही असं पण काहीच नाहीये ना. थोडीशी भीती वाटतेस ना. काय म्हणते? हा बोला. हार घालून झाला, ओवाळून झालं, गुलाल उधळून झाला, आता का पण ऐक ना, मी सिरियसली सांगते. म्हणजे बघ हा, आता प्रसंग आलाच हो की नाही, तर मला असं म्हणायचं होतं की आपण सततच असं खोटं खोटं नाटक करत राहण्यापेक्षा तुझ्या खऱ्या आईबाबांनाच बोलावून घेऊया ना. म्हणजे खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही. काय झालं?